तर नमस्कार श्रोते हो, बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ मी शूट करतोय खास तुमच्यासाठी, कारण गेले 7-8 दिवस व्हिडिओ माझ्याकडे आहेत पण अपलोड करण्यासाठी माझ्या वेळ नाही आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण व्हिडिओवरती जे कमेंट्री टाईप आपण बोलतो तर ते बोलण्यासाठी मला स्पेशली वेळ पण नाही मिळालेला. तर ॲक्च्युली आजचा व्हिडिओ जो आहे तो मी वेळात वेळ काढून बनवतो आहे, खास कारण बऱ्याच दिवसात एकही व्हिडिओ नाही आहे लॉग चॅनेलवरती. तर ॲक्च्युली लोक माझे 3 पेनड्राईव्ह आहेत, 64 GB दोन आणि 32 GB एक पेनड्राईव्ह. तर लोकांच्या पेनड्राईव्हमध्ये म्युझिक फाईल्स डॉक्युमेंट्स वगैरे असतात, माझ्या त्या पेनड्राईव्हमध्ये सगळे लॉगचेच व्हिडिओ आहेत तारखेप्रमाणे. तर इतके व्हिडिओ पडले आहेत की जवळजवळ मी ॲट अ टाईम 200 व्हिडिओ मी अपलोड करू शकतो, इतके व्हिडिओ आहेत, एवढा स्टॉक आहे आपल्याकडे व्हिडिओचा. तर एका वेळेला एवढे व्हिडिओ अपलोड करणं जमणार नाही, कारण यूट्यूबवरती पण बहुतेक 10-12 व्हिडिओची लिमिट आहे अपलोड करण्याची पर डे. तर त्यामुळं मी आजपासून जो व्हिडिओ आहे तो रेझ्युम करतो आहे. जे पूर्वीचे व्हिडिओ असतील ते मी स्टार्टिंगला तुम्हाला दिसेलच तारखेप्रमाणे, तर तेवढं समजून घ्या. आणि आज छान लोकेशनमध्ये आलो आहे, तुम्हाला दाखवे छान लोकेशन आहे हे. ॲक्च्युली इतर वारं नाही आहेत, अपोजिट साईडनं वारं येतं. इथं काही जण खेळत आहेत, ग्राउंड आहे मोठं. आणि हे आता नवीन बांधत हे जे दिसतं ना हे टॉपचं स्टील टाईप काहीतरी वरती छत वगैरे बनवत जाते ते आता नवीन बांधायचं चाललं आहे. तर हे ॲक्च्युली शिरडोन आहे आणि करणारा बर्ड सेंच्युरी आहे ते इथं आहे या डोंगराच्या आसपास. बहुतेक ह्या हे जे डोंगर आहे हा त्या डोंगराच्या मागे आहे. तर छान मिळतो इथून लोकल ट्रेन लोकल नाही ट्रेन्स असतात ना, त्या ट्रेन्स जातात पॅसेंजर ट्रेन या बाजूनं. हे सगळे कंटेनर आहेत. तर आजचा व्हिडिओ काढायचा उद्देश एवढंच आहे की भरपूर व्हिडिओ आहेत आपल्याकडे स्टॉकमध्ये आणि ते मी टप्प्याटप्प्याने टाकेन. मध्यंतरी माझं जाणं पुण्याला पण झालं होतं, तर पुण्याला ॲक्च्युली तिथं भरपूर सारे व्हिडिओ काढले आणि त्याप्रमाणे टाकलेसुद्धा मी. त्यानंतर पुण्याहून जेव्हा मी येत होतो रिटर्नमध्ये शिवनेरीत पण बसलो होतो, तेव्हा शिवनेरीत बसल्यावरती पण 2-4 व्हिडिओ मी शूट पण केलेत, पण तेव्हापासून नाही टाकायला जमलेले, कारण तेव्हापासूनचे सगळे व्हिडिओ असे मिळून पेनड्राईव्हमध्ये सगळे आहेत. जवळजवळ 64 GB दोन्ही पेनड्राईव्ह फुल आहेत आणि 32 GB एक पेनड्राईव्ह फुल आहे. एवढे व्हिडिओ पडलेले आहेत ते मी आजपासून टप्प्याटप्प्याने टाकायचा प्रयत्न करेन. तर पप्पा आपले काही कामासाठी पुण्याला गेले होते, तर ते जेव्हा रिटर्न आले तेव्हाचा एक मी व्हिडिओ शूट केला होता, तो बाहेर सावलीतून जाताना झाडाच्या, तर तो मी व्हिडिओ आज टाकलेला आहे. तर एक 7-8 दिवसाच्या ब्रेकनंतर परत आपला जो चॅनल आहे व्हिडिओज आहेत चॅनलवरती ते आता सुरुवात करेन मी टाकण्यासाठी, कारण 7-8 दिवसाचा भरपूर ब्रेक झाला. आणि कंटिन्यू आपण जे व्हिडिओ टाकत होतो गेले 4-5 महिने किंवा 2-4 महिने, त्यानंतर एवढा एक आठवड्याचा ब्रेक घेतला, त्यामुळं यूट्यूबचे पण काही नोटिफिकेशन्स आले की व्हॉट हॅपेंड, म्हणजे तुम्ही व्हिडिओज का थांबवले अपलोड करण्याचे वगैरे. तर भरपूर म्हणजे आपलं आपण जॉब करणारे लोक आहोत आणि भरपूर आपलं शेड्यूल पॅक असतं, दिवसभर जॉब केल्यावर संध्याकाळी एवढा स्टॅमिना राहत नाही, तरी पण मी आलं जिम वगैरे लावलेले इथं फ्रीमध्ये जिम आहे, ॲक्च्युली सोसायटीची एक जिम आहे ज्यामध्ये मेंबर्सनं फ्री आहे. सो आपण तिथे एक तासभर जिम करतो आल्यावरती आणि 8-9 वाजता आपण रिटर्न आल्यावर 9-9:30 जरा फ्रेश वगैरे होऊन 10:10 जेवण वगैरे होत जातं आपलं. त्यानंतर थोडासा म्हणजे स्टॅमिना एवढा राहत नाही, तरी पण मग झोपून जातो नंतर, त्यामुळं व्हिडिओ अपलोड करायला वेळच नाही मिळालेला. आणि सॅटर्डे संडे आला की मग
असाच कसा निघून जातो ते त्याचं त्यालाच माहिती. सॅटर्डे संडे तर बघेपर्यंत दुसरा दिवस उजाडला जातो, मंडे येतो. आणि ॲक्च्युली संडेला उठेपर्यंत अर्धा संडे संपलेला असतो. सो बघू आता जा, आता मी पटापट व्हिडिओ अपलोड करेन, कारण ॲक्च्युली जेवढा उशीर लावेन व्हिडिओ अपलोड करायला तेवढा मलाच त्रास आहे. कारण जेवढे व्हिडिओ आपण अपलोड एम टी करू, जेवढा आपण स्टॉक संपवू ना, तेवढे एक छान वाटतं. म्हणजे तुमचा मोबाईल जेव्हा आपण मोबाईल जेव्हा तुम्ही स्वतःचा व्हॉट्सॲप इमेजेस, व्हॉट्सॲप व्हिडिओ असे जेव्हा जेव्हा मोबाईलचा स्टॉक जेव्हा रिकामा करता, तेव्हा मोबाईल कसा छान रिकामा वाटतो, त्याचा एक एक्सपिरियन्स चांगला मिळतो. तर आपण इथं आलो ते रेफ्यूजच्या एरियामध्ये आलो, जिथे चार फ्लोरनंतर पाचव्या फ्लोरमध्ये एक घर आहे, ते असं बनवलं जातं इमर्जन्सीसाठी. जिथं हे हा जो एरिया आहे तो रिकामा ठेवला जातो इमर्जन्सीसाठी. आणि हा जो लेआउट आहे तो 2 BHK लेआउट आहे. तर इथं लाईटची वगैरे सोय आहे, हे फायरचे कॅन्स. स्वच्छता एकदम टापटीप आहे. तर या टॉवरमध्ये एक गोष्ट अशी आहे की इथं स्वच्छता 100% असती, कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही. तर फ्लोर स्वच्छता टापटीप ठेवली जाते. आणि 2 BHKचा प्लॅन आहे हा. इथले जे सगळे घरं आहेत तर या सोसायटीमधले बेसिकली ते सगळे 2 BHK 1000 स्क्वेअर फूटच्या एरियाचे आहेत. आणि हा जो रेफ्यूज घर आहे हे सुद्धा 1000 स्क्वेअर फीटच्या एरियाचंच आहे. तर आपला जो टॉवर आहे तो ॲक्च्युली 32 मजली टॉवर आहे. आणि प्रत्येक 4 मजल्यानंतर 5व्या मजल्यावरती असं एक घर आहे. तर ते एक घर असं ठेवलं जातं इमर्जन्सीसाठी, भविष्यात काही इमर्जन्सी वगैरे आली तर त्याप्रमाणे आहे. आणि आज आपण खास हा व्हिडिओ बनवण्यासाठी इथं आलो आहोत. बघू शकता एरिया. हा जो आहे हा पुणे मुंबई एक्सप्रेस वे आहे, दिसतोय तो. आणि ही MIT युनिव्हर्सिटी आहे ही. तर बस आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जे मला निरोप द्यायचा होता. व्हिडिओज का नाही येत वगैरे, कारण शेड्यूल पॅक होतं, बिझी होतो, वेळ नव्हता मिळत आणि संध्याकाळपर्यंत कंटाळलो असायचो. सो लगेच झोपून उद्या सकाळी परत उठून जायचो. सो आता वेळ आहे तर पटापट व्हिडिओ मी अपलोड करेन. आणि पूर्वीचे व्हिडिओ समजा 2021 वगैरे किंवा 2020 पण एक दोन व्हिडिओ आहेत मला सापडलेत पेनड्राईव्हमध्ये, तर तेही मी अपलोड करेन. तर तेवढं समजून घ्या, कधी उलटेसुलटे समजा व्हिडिओ आले डेटच्या उलट्या डेट्सने, तर समजून घ्या तेवढं. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.